घावण म्हटलं की तो पातळ जाळीदार मऊ लुसलुशीतच असं डोळ्यासमोर पटकन चित्र उभं राहतं तर आपण दहा मिनटात झटपट नाचणीच्या पिठाचे घावण कसे बनवायचे ते पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारात थंड पदार्थांचा समावेश केला पाहिजे त्याचबरोबर जास्त तिखट नसणारी परंतु चटपटीत चटणीसुद्धा या घावण्याबरोबर खूप छान लागते तर तीसुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी छाया छायाच मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग बहुगुणी पौष्टिकतेने परिपूर्ण असा हा पदार्थ कसा करायचा ते पाहूया इथे मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो अगदी तेच पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे नाचणीमध्ये बऱ्याच प्रमाणात फायबर प्रोटीन पोटॅशियम फॉस्फरस सोडियम झिंक लोह कॅल्शियम इतके घटक तत्व असल्यामुळे शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे पिठामध्ये आपण बायंडिंगसाठी दोन चमचे बारीक रवा घालणार आहोत या ठिकाणी तुम्ही रव्याच्या जागी तांदळाचं पीठही वापरू शकता चवीपुरतं मीठ घालूया नाचणीमध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या विकासासाठी लहान मुलांना तर नाचणी अतिशय उपयुक्त आहे हे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात आता आपल्याला एक वाटी पिठासाठी दोन वाट्या पाणी लागणार आहे पण सुरुवातीला एक वाटी इतकंच पाणी घातलेलं आहे गुठळ्याविरहित हे मिश्रण तयार करायचं आणि मग पुन्हा एक वाटी पाणीसुद्धा यामध्ये मिसळून घ्यायचं पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे एकंदर आपण दोन वाट्या पाणी या पिठामध्ये वापरलेलं आहे आता याला दहा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपल्या घावंसोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवूया छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यात टाकूया तीन चमचे डाळ्या किंवा डाळवं दोन चमचे ओल्या खोबऱ्याचे काप दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा कडीपत्त्याची पानं पाव चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ गरजे इतकं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घेऊया ही चटणी एका बोलमध्ये ट्रान्सफर करूया आता चटणीला आणखीन चटपटीत बनवण्यासाठी आपण वरून फोडणी तयार करूया तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मोहरी दोन लाल मिरच्या आणि चिमूटभर हिंग टाकून हे मिश्रण चटणीवर घालूया आता दहा मिनटानंतर पीठ छान भिजलं गेलेलं आहे पीठ पुन्हा ढवळून घ्या कारण पीठ तळाशी जाऊन बसतं घावण घालण्यासाठी शक्यतो फुलपात्राचा किंवा स्टीलच्या अशा कपाचा वापर करावा म्हणजे घावण टाकायला इझी होतं प्रत्येक वेळी घावण घालण्या पीठ ढवळून घ्या इथे बिडाचा तवा चांगला कडकडीत तापवून नारळाच्या किशीने तेल लावून घ्यायचं आहे या जागी तुम्ही ब्रश किंवा कांद्याचा वापर केला तरी चालेल प्रत्येक वेळी घावण घालण्या अगोदर पीठ हे वर खाली ढवळून घ्यायचं म्हणजे आपलं घावण चांगलं तयार होतं घावण तव्यावर टाकताना गॅस मोठाच ठेवायचा घावण घालून झाल्यावर लगेचच बारा सेकंद झाकण ठेवा एकदा घावण घालून झालं की गॅस फ्लेम बारीक करा बारा सेकंदापेक्षा जास्त ठेवलं तर मग मात्र घावण चिकट होण्याची शक्यता असते आता झाकण काढून अजून एक मिनिटभर याला शिजू द्यायचं आहे आता हे पहिलंच घावण असल्याने मी कडेने असं तेल सोडून घेते म्हणजे घावण्याच्या कडा व्यवस्थित सुटू लागतात एक मिनिट नंतर मी हे असं उलटवून घेतलं आहे जर तुमच्याकडे उलटवलेलं घावण आवडत नसेल तर एकाच बाजूने घावण शेकून घेतलं तरीही चालेल हे बघा अगदी जाळीदार घावण दोन मिनटात बनवून तयार झालेलं आहे गरम असताना घावण एखाद्या जाळीवर किंवा टोपलीवर काढायचं म्हणजे अजिबात चिकट होत नाही आता दुसरं घावण घालण्याअगोदर नारळाच्या शेंडीने तव्याला तेल लावा पुन्हा हे पीठ आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे आणि कडेने असं हे घावण घालायचं आहे यावर झाकण ठेवायचं गॅस लो करायचा घावण घालते वेळी गॅसची आज मात्र मोठी करायची म्हणजे जाळीदार घावण तयार होतो बारा सेकंदानंतर लगेच झाकण काढायचं जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा लगेच गॅस लहान करायचा लहान गॅसवर एक ते दीड मिनिट हे घावण शेकून घ्यायचं एक बाजू शेकली की मग उलटवून दुसरी बाजू शेकून घ्यायची आपलं दुसरं घावण देखील छान जाळीदार असं बनवून झालेलं आहे घावण गरम असताना एखाद्या जाळीवर किंवा टोपलीवर काढून घ्यायचं पूर्णत थंड झाल्यानंतरच त्या घावण्याच्या घड्या घालायच्या आहेत अगदी गरम असताना घावण्याची घडी अजिबात घालायची नाही नाचणीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी नाचणी ही अतिशय उपयुक्त आहे नाचणीमध्ये लोहाचं प्रमाण असल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता किंवा रक्ताची कमतरता दूर होते ज्यांना वजन कमी करायचं आहे मधुमेह किंवा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं आहे अशांनीसुद्धा आहारात नाचणीचा समावेश करावा लहान बाळांना स्तनपान करणाऱ्या गा बाळंतीन बायकांसाठीसुद्धा नाचणीचा आहारात समावेश अतिशय फायदेशीर आहे अशा पद्धतीने या बहुगुणी नाचणीचे घावण करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा ही रेसिपी कशी वाटली मी दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा तरी तुम्हीसुद्धा या पद्धतीने घावण करून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल देखील प्रेस करा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा अशाच एका छानशा उपयुक्त व्हिडिओसह पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद